कृषी विभाग जिल्हा परिषद सोलापूर सन 2024 या वर्षातील जिल्हा परिषद सेस कृषी योजनेअंतर्गत तालुकानिहाय 2451 लाभार्थ्यांची निवड सोडत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर उत्तर सोलापूर येथील विद्यार्थ्यांमार्फत लॉटरी पद्धतीने करण्यात आली. कृषी विभागाकडील 3,15,00,000 रुपयांचे विविध अवजारांसाठी 50% निधी अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी लॉटरीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा निरीक्षक, गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ, महेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी सुरुवातीला कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी जिल्हाभरातून प्राप्त अर्ज, उद्दिष्ट व लॉटरी निवड सोडत प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये सर्वप्रथम दिव्यांग व महिला शेतकरी यांच्या 5% प्रमाणे 122 सोडत काढण्यात आल्या. नंतर 2,351 सर्वसाधारण लाभार्थ्यांची निवड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात करण्यात आली. यासाठी जिल्हा कृषी अधिकारी सामान्य सागर बारवकर, मोहीम अधिकारी अशोक मोरे, सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, योजना अधिकारी राजश्री कांगरे, कार्यालयीन अधीक्षक उमाकांत कोळी, रोहित शिंदे, महानंदा कुंभार, वर्षा अवधुती यांनी परिश्रम घेतले. या सोडतीत अक्कलकोट 802 अर्जातून 213, बार्शी 1993 मधून 210, करमाळा 2160 मधून 195, माढा 1702 मधून 234, माळशिरस 1845 मधून 319, मंगळवेढा 1009 मधून 186, मोहोळ 942 मधून 221, उत्तर सोलापूर 557 मधून 142, पंढरपूर 1940 मधून 259, सांगोला 1893 मधून 253, दक्षिण सोलापूर 1043 मधून 219 अशा एकूण 15,886 प्राप्त अर्जातून 14 अवजारे आणि साहित्य योजनेतील 2,451 लाभार्थ्यांची आणि उर्वरित प्रतीक्षा क्रमवारी लॉटरी पद्धतीने शेतीसाठी विविध अवजारे पूरक यंत्रणा अनुदान देण्यासाठी निवड करण्यात आली. अत्यंत पारदर्शकतेने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सदरची लॉटरी सोडत काढल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. या लॉटरी सोडतीसाठी तालुक्यातील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांनी शेतकऱ्यांना अर्जाच्या बाबतीत मार्गदर्शन केले आणि लॉटरीसाठी मोलाचे सहकार्य केले. लॉटरीसाठी जिल्ह्यातून माहिती संकलन विस्तार अधिकारी सचिन चव्हाण, अंबिका वाघमोडे, ओम प्रकाश कोकणे, लक्ष्मण वंजारी यांनी संकलन केले. लॉटरीसाठी प्राथमिक शाळा नेहरू नगर येथे उपशिक्षक अनिल थोरबोले यांचे विशेष सहकार्य लाभले. चौकटपूर्व संमतीनंतर 21 दिवसांच्या आत म्हणजेच 20 सप्टेंबर पर्यंत खरेदी पावती संबंधित पंचायत समिती कृषी विभागाकडे सादर करून अनुदान घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर करावी असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी शेतकऱ्यांना केले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.